मंगळावरची शाळा ही कविता आपण शिकलो हो की नाही आता या कवितेचा वर्ग वर्गकार्य हा अभ्यास आज आपण सोडवणार आहोत तर विद्यार्थ्यांनो तुमची मराठीची पाठ्यपुस्तकं काढा आणि पान क्रमांक त्रेसष्ट बघा प्रश्न पहिला वाचा एका वाक्यात उत्तरे लिही अ पृथ्वीवर कोण आले कोण आलं बरं पृथ्वीवर सांगा बरं बरोबर मंगळावरची मुले पण ज्यावेळेला असा प्रश्न येतो एका वाक्यात उत्तरे लिही किंवा पूर्ण वाक्यात उत्तरे लिही त्यावेळेला अशा प्रश्नाचं उत्तर हे पूर्ण संपूर्ण वाक्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे बरं का त्यामुळे मंगळावरची मुले असं एवढंच उत्तर न देता पृथ्वीवर मंगळावरची मुले आली असं पूर्ण वाक्य आपल्याला लिहायला पाहिजे आता दुसरा प्रश्न मंगळावरच्या शाळेत काय नसते काय उत्तर आहे याचं बरोबर मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते हम्म मंगळावरील शाळेच्या शिक्षकांच्या हातात काय नसते मंगळावरील शाळेच्या शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते बरोबर मुलांना घेऊन तबकडी कोठे गेली असेल कुठे गेली असेल सांगा बरं मुला मुलं आली की नाही मंगळावरची पृथ्वीवर मग ती कशात बसून आली होती यानात म्हणजेच तबकडीमध्ये बसून आली होती हो की नाही मग परत ती तबकडी त्यांना जेव्हा घ्यायला आली त्यावेळेला ती त्यांना घेऊन कुठे गेली असेल बरोबर मंगळ ग्रहावर मग काय उत्तर येईल मुलांना घेऊन तबकडी मंगळावर गेली असेल आता शेवटचा प्रश्न तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरील मुलांना सांगशील आता ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही मनाने लिहायचं आहे कारण की तुम्हाला आपल्या शाळेमध्ये कोणती गंमत वाटते हे उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे समजलं तुम्हाला आता प्रश्न दुसरा कोठे असते ते लिही संगणक पेटी आता संगणक पेटी कुठे असते बरोबर मंगळावरच्या शाळेतील वर्गात असं व्यवस्थित उत्तर लिहायचं कवितेमध्ये काय ओळ आहे की संगणक पेटीच वर्गात असते पण वर्गात म्हणजे हा कुठला वर्ग आहे तर शाळेतला पण कोणत्या शाळेतला तर मंगळ ग्रहावरच्या शाळेतला म्हणून उत्तर कसं लिहायचं मंगळावरच्या शाळेतील वर्गात आलं लक्षात आता दुसरं बघा संगणक डबी आता कुठं असते संगणक डबी मुलांपाशी असते पण कुठल्या मुलांपाशी तर मंगळावरच्या शाळेतील मुलांपाशी आता त्याच्या पुढचा प्रश्न बघा काय ते लिही नंबर एक सगळी खुबी असलेली कोण आहे बरं सगळी खुबी असलेली बरोबर संगणक डबी आता आ चमकणारी कोण चमकलं कोण चमकत होतं बरोबर तबकडी आता ई भुरकन गेली कोण भुरकन गेली मुलांना घेऊन बरोबर तबकडी आलं लक्षात आता त्यांनी काय उपक्रम दिला आहे बघा उपक्रम असा आहे तुझ्या शाळेची माहिती जमव वर्गात सांग आता तुम्हाला तुमच्या शाळेबद्दल जे काही माहिती आहे ती माहिती तुम्ही तुमच्या आईला किंवा बाबांना सांगायची आहे आता पुढे काय दिलं आहे बघा खेळूया शब्दांशी अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा आता ह्या प्रश्नामध्ये इथे तुम्हाला खाली काही अक्षरं दिसत आहेत एकेका ओळीत काही अक्षरं आहेत ही अक्षरं एक अक्षर आहे। अक्षर तुम्हाला व्यवस्थित जुळवायची आहेत म्हणजे व्यवस्थित क्रमाने लावायची आहेत आणि मग त्याचा त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे आता बघा अ अक्षरं काय काय दिली आहेत ल र घ कु मग आता या चार अक्षरांना व्यवस्थित जुळवून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो थोडा विचार करा बरं मग असा विचार करताना तुम्ही एखादं अक्षर सुरुवातीला घेतलं की त्याच्यानंतरच्या अक्षरांचा क्रम बदलून बघायचा असं करता करता तुम्हाला तो अर्थपूर्ण शब्द नक्की लक्षात येईल आता बघा हां याचं उत्तर मी सांगते हा अर्थपूर्ण शब्द आहे घरकुल आता पुढे बघा हां पुढे जे काही तुम्हाला अक्षर दिलेली आहेत त्यापासून व्यवस्थित अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे आणि अर्थातच याची उत्तरं तुम्हाला नंतर स्क्रीनवर दिसणारच आहेत बघा आ जी ला पा त्याच्यानंतर आहे र ऐ त्याच्यानंतर आहे ग ह द अ म न र आता हा मोठा शब्द असणार आहे बरं का कोणता तरी याच्यामध्ये जवळपास सात अक्षरं आहेत आणि ती तुम्हाला योग्य क्रमाने लिहायची आहेत आता शेवटचा शब्द आहे र ती बा भा ल आता तुम्ही नक्की याचा प्रयत्न करा तुम्हाला उत्तरानंतर स्क्रीनवर दिसणारच आहेत तर विद्यार्थ्यांनो तुमचा आजचा अभ्यास काय आहे की मंगळावरची शाळा या कवितेचा वर्ग वर्गकार्य हा अभ्यास तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे समजलं